यवतमाळ जिल्ह्यातील कडम येथे तहसील कार्यालयासमोर कृषी सहायकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. कृषी सहायकांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागावा. अमरावती विभागातील कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षक पदावर तत्काळ पदोन्नती द्यावी. 7व्या वेतन आयोगानुसार कृषी सहाय्यकांना आश्वासित प्रगतीत योजनेचा लाभ मिळावा या विविध मागण्यांसंदर्भात संघटनेकडून आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष यवतमाळ उपविभागीय दिनेश उगले यांनी दिली. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका शाखा कळंबतर्फे आम्ही सर्व कृषी सहाय्यक सदस्य आंदोलन करीत आहोत. गेल्या 2011 पासून कृषी सहाय्यकांची ज्येष्ठता यादी अमरावती विभागातली नियमित करण्यात आलेली नाही. इतर संवर्गाची दरवर्षी ज्येष्ठता यादी नियमित केल्या जाते, परंतु कृषी सहाय्यक संवर्गाची यादी अजूनही नियमित नाही, त्यामुळे सर्वांच्या पदोन्नत्या रखडलेल्या आहे. कृषी सहाय्यक संवर्गाच्या आज 1997 पासून काही कर्मचारी असे आहे की ज्यांना पदोन्नती मिळालेली नाही. या सर्व कृषी सहाय्यकांची नियमित पदोन्नतीची प्रक्रिया फक्त अमरावती संभागामध्येच अडकून असल्यामुळे आम्ही सर्व अमरावती संभागातील कृषी सहाय्यक या आंदोलनात सहभागी आहोत. काल आम्ही काळ्या फिती लावून शासकीय काम केलेलं आहे. आज तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयाबाहेर हे आम्ही धरणे आंदोलन, त्यानंतर उद्या आम्ही आमच्या अमरावती विभागाच्या समोर सर्व कृषी सहाय्यक अमरावती विभागातील त्या ठिकाणी सहभागी होऊन धरणे आंदोलन देणार आहोत. याशिवाय पीक कापणी प्रयोगामध्ये जे नियमित शासन निर्णय आणि परिपत्रक आहे या पद्धतीने अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी आहे. पोकरा या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यामध्ये कृषी सहाय्यकाची अनेक पदे रिक्त असल्यामुळे जे ऑनलाईन पद्धतीची प्रक्रिया आहे यामध्ये कामाचा ताण वाढत आहे. हासुद्धा आमचा कामाचा ताण कमी करण्यात यावा अशा पद्धतीचं हे आमचं निवेदन आम्ही सादर केलेलं आहे. आणि मी आपल्या यवतमाळ उपविभागाचा उपाध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी आपल्याला हा विषय सांगत आहोत. याप्रसंगी प्रवीण चंदन शिवे, महेंद्र ओंकार, ईश्वर मापारी इत्यादी कृषी सहाय्यक उपस्थित होते. ही माहिती कळमेतून आर्यन न्यूजचे प्रतिनिधी रुस्तम शेख यांनी दिली.